तर नाशिकमध्ये महायुतीत नाराजी नाट्य सुरूच आहे. नाशिकची जागा भाजपला न मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच भाजपच्या अनिल जाधवांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. महायुतीच्या बैठकीला देखील त्यांनी दांडी मारली होती. तर नाशिक जिल्ह्यात भाजपचे 3 आमदार असताना खासदारकीसाठी भाजपचा उमेदवार का नाही असा सवाल अनिल जाधवांनी विचारला. मोदींसाठीच उभा राहिलोय आणि आमच्याकडे परिस्थिती तशी आहे की वातावरण भाजपचं आहे, दुर्दैवाने ते तिकीट आमच्या सहयोगी पक्षाला गेलं. असं होऊ नये की लोकांना पर्याय नाही म्हणून मी अपक्ष फॉर्म भरला आहे.